काम त्यांची कविता करताना आपल्याला दिसते. बाबासाहेब आंबेडकर जसे म्हणाले की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, अशा प्रकारचा संघर्ष करणारी त्यांची कविता आहे. ते एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व आज आपल्या महाविद्यालयामध्ये उपस्थित झालेलं आहे. त्यांची कविता कशी आगळ्यावेगळ्या प्रकारची आहे ते आपल्याला त्यांच्या कवितेतून ते कविता या ठिकाणी सादर करणार आहेत. मी डॉक्टर कलबे सरांना विनंती करते की त्यांचा त्यांनी परिचय करून द्यावा. उपस्थित सर्व प्राध्यापक मित्र आणि मैत्रिणींनो, आदरणीय विठ्ठल शिंदे सरांचा कार्यक्रम अचानक ठरलेला आहे. अचानक ठरण्याची दोन कारण आहे की त्याने गेली 50 वर्ष प्रबोधन गीतांची माळ आपल्या खांद्यावर जोपासली. मराठी कवितेमध्ये अनेक दर्जेदार गीत त्यांनी दिले, विशेषतः वामनदादा कर्डक, अगदी अण्णाभाऊ साठे पासून तर वामनदादा कर्डकांपर्यंतची जी कविता आहे ती त्यांनी नव्या पिढीमध्ये आपल्या रूपाने तो पास पेरला. मराठीचा एक प्राध्यापक म्हणून मुंबईच्या तल्लेच्या महाविद्यालयात सर वावरले, आज ते सेवानिवृत्त आहेत. परंतु या सगळ्यामध्ये शिंदे सरांच्या व्यक्तिमत्वाचं वेगळेपण जर अधोरेखित करायचं झालं तर आज ज्या सामाजिक आणि राजकीय चळवळी महाराष्ट्राच्या पटलावर अग्रभागी आहे त्या अशा चळवळींच्या मध्ये शिंदे सर पहिल्या रांगेत. दलित पॅंथर सारख्या क्रांतिकारी चळवळीमध्ये तिच्या स्थापनेमध्ये शिंदे सरांचा पहिल्या फळीत सहभाग आहे. ज्यांना आपण कवी सम्राट म्हणतो आणि नेहमी पाहतो ते महाराष्ट्रातले दलितांचे नेते रामदास आठवले यांची साथ शिंदे सरांची आणि त्यांची जोडी ही पहिल्यापासून महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये नाव घेण्यासारखी आहे. हे दोघेही बरोबर राहिले. आठवले असतील, आंबेडकर असतील किंवा अर्जुन दामले असतील, अशा सगळ्या नेत्यांच्या पहिल्या नेत्यांच्या फळीमध्ये शिंदे सरांचं नाव घेतलं जातं. एक मराठीचा प्राध्यापक म्हणून शिंदे सरांचं अजून एक वेगळेपण आहे की दूरदर्शन पासून तर अनेक कार्यक्रमांच्या मध्ये निवेदन कसं करावं याच उत्तम उदाहरण म्हणजे शिंदे सर आहे. कविता कशी लिहावी, ती कशी सादर करावी आणि तिला चाल कशी द्यावी, तिचं गीतात रूपांतर कसं करावं आणि तिला जनमानसांच्या मनामध्ये कसं पेरावं याची अत्यंत सुरेख संगम सरांच्या व्यक्तिमत्वामध्ये जुळून आलेला आहे. मला असं वाटतं आजच्या घडीला आज या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सरांनी आमच्या मनामध्ये त्यांच्या मनातली कविता पेरली, ती कशी सादर करायची, कशी लिहायची आणि ती माणसांच्या मनात कशी पेरायची एवढं जरी सांगितलं तरी आजच्या प्राध्यापक प्रबोधिनीला ते हितकारक ठरेल असं मला वाटतं. यानंतर मी प्राध्यापक विठ्ठल शिंदे हे नुसतेच कवी नाही तर ते विचारवंत आहे, लेखक आहे, दिग्दर्शक आहे, नाटककार आहे, त्यांची खूप नाटक गाजलेली आहेत, स्वतः अभिनेते आहेत. त्यांचं स्वागत करतो आणि त्यांच्या बरोबर आलेले श्रीयुत जीवने मी त्यांना विनंती करतो की आपण समस्त जनांना नमस्कार करावा म्हणजे आपल्या लक्षात येईल आपण कोण आहात.
डॉक्टर जीवन दिवरे आर्किटेक्ट आहे. डॉक्टर जीवन दिवरे हे जे आहे हे मला काल त्यांची ओळख झाली, पण हे आर्किटेक्ट मध्ये डॉक्टर आहेत आणि मला नाविन्यपूर्ण होतं हे सगळं. आणि त्यांनी मला पुढची माहिती इतकी धक्कादायक सांगितली की ते म्हणाले मी आता हवेत घर कसं बांधायचं यावर तो डॉक्टरेट करतो आहे. आणि मग मी ते जेव्हा समजून घेतो घेत होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की त्यांच्या आडनावामध्येच जीवनाला समृद्ध करण्याचं सगळं गणित दडलेलं आहे. त्यामुळे डॉक्टर दिवरे यांचं मी स्वागत करतो. ते दिग्दर्शक आहेत आणि सरांच्या गीतांवर ते चित्रपट करतायत. सरांच्या गीत अनेक त्यांनी गेय स्वरूपात आणलेली आहेत, त्याचं चित्रांकन केलेलं आहे. ते स्वतः त्यांचं स्वतःच याचं सिनेमा हाऊस आहे, त्या अनुषंगाने ते काम करतायत. आपल्या दोघांचंही मनापासून स्वागत. आणि मी हा माईक आता डायरेक्ट शिंदे सरांच्या ताब्यात देतो आहे. महाविद्यालयाचे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय श्रीकांत शेवाळे सरांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्ते आदरणीय शिंदे सरांचं स्वागत करा. मित्रो हा कार्यक्रम व्हावा ही शेवाळे सरांची इच्छा होती आणि त्यांनी त्यांनी ती इच्छा अत्यंत आनंदाने इथपर्यंत हा कार्यक्रम आणलेला आहे. मी फक्त त्यांना सुचवलं तर हा सगळा कार्यक्रम शेवाळे सरांनी घडवून आणलेला आहे. यासाठी मी मनपूर्वक सरांचे आभार व्यक्त करतो, मराठी विभागातर्फे ऋण व्यक्त करतो. यानंतर मी भोले सरांचंही या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो, कारण भोले सर नुसते शरीरानेच नाही तर मनाने आपल्यामध्ये असतात आणि त्यांची साथ आपल्याला नेहमी लागत असते. आणि एक भला माणूस, एक आपल्यावर माया आणि ममता करणारा माणूस आपल्यात आहे. सतत आपलं घरच्यासारखं प्रयत्न देत असतात, तर मी त्यांचंही या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. आणि भोले सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जीवन दिवरे यांचा सत्कार करा. आणि आता प्राध्यापक कवितेचा गाण्याचा विषय आहे तो देण्यामागे कारण काय?
खरंतर तो देण्यामागे प्रेक्षकांची पसंती हा एक भाग त्याच्यामध्ये असू शकतो. समजा मी नाटक करतो, एकांकिका सादर करतो, कथा लिहितो, वैचारिक लेखन लिहितो, जवळपास 4 कविता संग्रह प्रकाशित झाले आणि जी बंधमुक्त अशा प्रकारची कविता आहे, अशी कविता सुद्धा नवी कविता जिला म्हणता येईल. परिवर्तनाच्या चळवळी आणि एकूण सगळं हे पाहता त्याच्यामध्ये एक नवी कविता सुद्धा मी लिहिलेली आहे. नाटक करणं आणि चित्रपटात काम करणं या गोष्टी तर त्याच्यासोबत येतातच, संधी मिळाली तर माणूस उभा राहतो. तशा पद्धतीने हा सगळा माझ्या जीवनाची जी सुरुवात वाटचाल झालेली आहे. एक असं एक खेड, तिथे खेड्यामध्ये जन्म लावलो आणि तिथून आज इथे नारायणगाव पर्यंत मी पोहोचलो आहे. त्याच्यामध्ये खूप मोठा प्रवास झालेला आहे, परंतु त्या प्रवासातील कोणता भाग आपल्या समोर यावा हा एक मुद्दाच होता, हा एक महत्वाचाच भाग होता. आणि त्यामुळे इथे मला विषय दिलाय कवितेचा, गीतांचा, तो माझ्या आवडीचा विषय आहे. पण आज कुठतरी त्याबाबत बोलणं आवश्यक आहे आणि खूप गैरसमज सुद्धा आपल्यामध्ये आहे. मराठीचा अभ्यास करणारे जे लोक आहेत त्यात आपल्याला असं दिसत की केशव सुतांची कविता जी आहे ती खूप महत्वाची कविता मानली जाते. आणि त्या कवितेमध्ये म्हणजे ब्राह्मण नाही असं म्हणत म्हणत समग्र विषमतेला त्यांनी विरोध केला. पण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की याच्याही आधी ज्योतिबा फुल्यांनी लिहिलेला आहे, त्याने पोवाडे लिहिले आणि अखंडही लिहिले. सावित्रीबाई फुल्यांनी त्याच्या आधी त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे, पण या गोष्टी पुढे आलेल्या नव्हत्या. मग जर समजा ह्या नव्या कवीकडून आजचा जो कवी आहे खूप नवा कवी केशवसुत, त्या केशवसुताच्या कवितेवर जर प्रभाव कोणाचा असेल तर कोणाचा प्रभाव आहे याचा विचार आपल्याला करता आज लक्षात येतं की हा प्रभाव ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा आहे, सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा. आणि हा जो प्रभाव आहे हा प्रभाव पुढील अनेक वर्ष लोकांच्या मनापर्यंत पोहोचलेला आहे. विषमतेची भूमिका टाळून एकूणच मराठी कविता समतावादी झाली आहे. नावं वेगवेगळी असतात, परंतु कवितेमध्ये हा जो विचार आलेला आहे की कवितेमध्ये किंवा गीतामध्ये जो विचार आलेला आहे तो विचार नीटपणे समजूनच घेतला पाहिजे. आणि त्यामुळे मग आतापर्यंत केशवसुतापासून कविता, नवी कविता, आधुनिक कविता, क्रांतिकारक कविता असा जो विचार होता तो आता बदलत जाणार आहे. आणि मग त्याच्या पुढच्या काळामध्ये जे जे कवी आले त्या कवींच्या कवितेच्या अनुषंगाने पुढची चर्चा होत राहणार आहे. आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात कविता लिहिली गेलेली आहे, गाणी लिहिली गेलेली आहे. कवितेचं जे स्वरूप आहे ते कधी प्रेमाची कविता असेल, समजा मला असं वाटलं मी प्रेमाची कविता लिहावी तर मी ही प्रेमाची कविता लिहितो, पण माझ्या समोर तेच दृष्टिकोन आहे. माझं प्रेम सफल आहे कि विफल आहे, म्हणजे सफल प्रीतीची कविता आणि तुटले पण ज्याच्यामध्ये आहे खूप विरह त्याच्यामध्ये आहे, मला खूप सोसावं लागलेलं आहे, भोगावं लागलेलं आहे मला आणि तिला सुद्धा. ती विफल प्रीतीची कविता सुद्धा माझी माझ्याही लेखनामधून आलेली आहे. कारण कवी जो लिहितो ना, जो कलावंत असतो तो आपल्याच सारखा कलावंत असतो सर्वसामान्यपणे, पण त्याच्याजवळ प्रतिभा असते, त्याच्याजवळ कल्पकता असते. ही जी ताकद आहे ती खूप मोठी आहे. प्रतिभा शक्ती ज्याला आपण म्हणतो ती प्रतिभा, आता काय प्रतिभा नेमकं म्हणायचं, मग त्याला बुद्धी गम्यता म्हणायची काय नेमकं म्हणायचं, बुद्धिवाद म्हणायचं का, पण असे शब्द वापरले तरी सुद्धा प्रतिभेचा उकल होत नाही. म्हणून ते वेगळं चित्र, वेगळं सूत्र त्याच्यामध्ये आपल्याला ठेवावं लागतं.
आणि त्या दृष्टीने हा जो कलावंत असतो त्या कलावंताजवळ कोणकोणत्या प्रकारची गुण आहे म्हणजे काय असतं की मी आहे आणि माझ्या भोवतीचा समाज, मी आहे माझ्या भोवतीचं जग, कोण रडतंय कोण हसतंय, या सगळ्या रडक्या आणि हसव्या जगाला आपल्या लेखणीच्या सहाय्याने शब्दबद्ध करणं हे कवीचं काम असत. त्या दृष्टीने कोणी कविता लिहित असेल आणि त्याला जर विचार नसेल तर ती कविता फेक आहे. काहीतरीच होत ते शब्दांचे खेळ असतात आणि शब्दांचे नुसतं गुडगुड उडवण्यामध्ये काहीही अर्थ नाही. शब्द असे रेंगाळत चालले तर त्या शब्दांना अर्थ प्राप्त होणार नाही, पण त्या शब्दांच्या सोबत एखादा विचार जोडलेला जर असेल तर ती कविता मग कविता होऊ शकते. आता अशी ही वाटचाल आहे. या वाटचालीमध्ये मग आपल्याला असं वाटायला लागतं की ठराविक लोक कवी आहे, कवयित्री आहे, सगळेच लोक का नाही? प्रश्न गंभीर आहे, त्याचं उत्तर आपण शोधत गेलो. तर ज्याच्या जवळ समजा प्रतिभा शक्ती आहे, ज्याच्या जवळ कल्पकता आहे, त्याजवळ विचार करण्याची पद्धत आहे, वैचारिकता आहे आणि माणूस समजून घेण्याची ताकद आहे, तो कवी कवयित्री ते बनू शकतात. पण सगळ्यांनाच विचार करतो का? विचार तर करायलाच पाहिजे खरं तर. मग त्यासाठी वाचन आहे, चर्चा आहे. नुसती कविता समजून घेणं नसतं तर कविता समजून घेणं म्हणजे माणूसही समजून घेणं, कविता समजून घेणं म्हणजे समाजही समजून घेणं असतं. आणि या दृष्टीने प्रत्येक कलावंत आपल्या अवतीभोवतीचा समाज समजून घेतो आणि त्याच्याविषयीची प्रतिक्रिया देतो. शर्ट चांगला आहे, पेहराव चांगला आहे, आज कोणी सुंदर दिसला, ही प्रतिक्रिया आहे. ही प्रतिक्रिया अशी सहज आहे आणि याच्यातून आणखीन काव्यात्मक अशा प्रकारची प्रतिक्रिया येते. त्याच्यामधून तुमची जी मतं असतील त्या त्या कलावंताची मतं आहेत, ती कलावंताची मतं त्या कवितेच्या माध्यमातून लोकांच्या समोर येत जात. लोक असं म्हणतात की कवी हा जन्मावर, मला असं वाटत नाही. म्हणजे मग ते दारी नाहीच कोणाचे. हा प्रांत असा आहे की ठरवून कवी जन्माला आला असं कधी होत नाही. जन्माला प्रत्येक जण येतो, आल्यानंतर त्याची वाटचाल सुरू होते आणि त्या वाटचालीमध्ये त्याला जे मिळालेलं असेल ते साचून साठून त्यातून अभिव्यक्त होणं, त्याच्यामधून त्याचं कवितेचं रूप लोकांच्या समोर येत असत. त्यामुळे असं रिझर्वेशन कुठले करता येत नाही. कवी होण्यासाठी रिझर्वेशन केलं म्हणजे समजा 20 वर्ष रिझर्वेशन केलं, पण प्रत्येक जण कवी होईलच याची खात्री कोणाला देता येणार नाही. आणि जरी समजा तुम्ही म्हणाल की नाही काही झालं तरी मी कवी आहेच आणि मी लिहिणारच, मग तुमची कविता लिहिण्या पद्धतीने तुमची कविता चुकीच्या पद्धतीने ती जाते असं माझं या बाबतीत स्पष्ट. म्हणून कवी हा ईश्वराने निर्माण केलेला, कवी हा कोणीतरी निसर्गाने निर्माण केलेला असा घटक अजिबात नसतो. कवी किंवा गीतकार हा परिस्थितीतून व्यवस्थेतून तयार होत असतो, त्याच्याजवळ काही नसतो. पण त्याला जे अनुभवाचं काही मिळतं, जो अनुभव मिळतो समाजातून, जे जे मिळतं, जे बोचरे क्षण मिळतात आणि जे अत्यंत सुखद असे आणि संवादित अशा प्रकारचे स्वर मिळतात, त्याच्यामधून तो आपली कविता गुंफण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे कवी हा कुठल्या तरी ईश्वराने दिलेला असतो. किंवा कवी म्हणजे त्याच्या जवळ काहीतरीच निसर्गाने आलेलं असतं वगैरे असा हा जो भाग आहे तो पूर्णपणे आपण मनातून काढून टाकला पाहिजे. त्याला कौशल्य असं म्हणूया. काय कवितेबाबत म्हणतात की
स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो असा जो म्हणतो आपण सहस्फूर्त उद्गार असतो जो तो जर सहस्फूर्त उद्गार असेल तर तो कुठल्याही व्यक्तीमधून येऊ शकतो पण मग ते कवितेबाबतचे जे गुण आहेत ते मात्र तिकडे असले पाहिजे शब्द साठा असला पाहिजे मग शब्द तुमचे शब्द फारच महत्वाचे आहेत शब्द हे कुठून कुठून येतात खरं तर शब्द हे संवादातून जे येत असतात आपल्याजवळ तर त्याला सुद्धा एक वर्ग कारणीभूत असतो त्याला सुद्धा एक माणसाची जगण्याची पद्धत सुद्धा कारणीभूत असते तुम्ही ज्या व्यवस्थेत काम करता ज्या स्थितीत काम करता त्या स्थितीतून तुमचे शब्द येत असतात म्हणजे जर संत साहित्यामध्ये गाजर मुळा भाजी येत असेल तर ती काय येते त्याचाही विचार केला पाहिजे म्हणजे तो एक जगण्याचा भाग आहे प्रत्येकाचं जगणं हे जे असतं ते कवितेतून येत आता ते कविता म्हणजे काय कविता म्हणजे खर तर मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट कविता ही सगळ्यात गंभीर गोष्ट आहे एका ओळीमध्ये तुम्हाला कविता व्यक्त होऊ शकते जीवनाला मनासारखी चाल लावता आली नाही कविता आहे मनासारखी चाल लावता आली नाही जीवनाला अरुण काळे यांच्या कवितेची ही ओढ आहे नाव सांगून पाहतो तर हा जो भाग आहे कविता हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे तसं पाहिलं तर पण तिला जर विनोदीच बनवायचं ठरवलं तर ती विनोदी पण होती आणि विनोदी नुसती बनत नाही तर त्याच्याही मुलीकडे ती जाऊ शकते म्हणजे काही समजत नाही असंही होऊ शकतं म्हणजे बालकवितेपर्यंत जाऊ शकतो तर विविध प्रकारच्या हे ज्या कविता आहेत त्या कवितांचा जो निर्मितीचा क्षण आहे तो क्षण जर समजून घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की ज्याच्याजवळ विचारांची शिरोळी आहे आणि ज्याला शब्द साठा अनुभव आणि तो व्यक्त करण्याची पद्धत ठाऊक आहे त्याची कविता ही चांगली होती मग कविता फसतात कुठे कविता फसतात तर उदाहरणार्थ एखाद्याने असं म्हटलं की तुझ्या रक्तामधला जय भीम पाहिजे रक्त कुठं आहे प्रत्येकाच्या शरीरात रक्ताचे गट आहे ए बी आणि शरीरातल्या रक्तामध्ये काय असतं याचं विश्लेषण तुम्ही कसं करणार शास्त्रीय दृष्ट्या पाहिलं तर काय मिळणार आपल्याला त्याच्यामधून आपल्याला काय मिळेल तर कोणाच्या शरीरात जर काही व्यसन असेल तर मोठ्या प्रमाणात दाब मिळेल एखाद्याच्या शरीरात एक खाद्यपदार्थ कुठल्या प्रकारचं मिळेल पण शरीरात विचार कुठे आहे विचार कुठे असेल तुझ्या रक्तामधला जयभीम पाहिजे पटकन समजणारं उदाहरण आहे म्हणून मी आपल्या समोर देते जयभीम तिथे मिळूच शकत नाही पण तरी सुद्धा ज्याची विचारसरणी योग्य राहील असा एखादा कवी अशी चुकीची वाक्य ही कविता बरोबर नाही इथे चूक आहे समाज पुढे बदलतो आहे आणि या बदलाच्या क्षणावर बदलाच्या या बाबतीत आपला कवी काय लिहितो आहे हे अत्यंत महत्वाचं त्या दृष्टीने जर तपासायचं असलं तर विचार हा काही पोटात तपासता येत नाही रक्तात तपासता येत नाही कुठल्या नसांमध्ये तो तपासता येत नाही असं म्हणतो आपण माझ्या नसांमध्ये विचार आहे पण तरी तो दिसत नाही म्हणजे विचार असतो डोक्यामध्ये त्याला आपण म्हणतो मेंदू आणि मेंदूची जी क्षमता आहे त्या क्षमतेमधून तुमचा विचार प्रकट होतो तर दुसरं काय आहे माणसाजवळ दुसरं काहीही नाही कोणी काही देत का अजिबात नाही पुरवतो का बिलकुल नाही ईश्वर देतो का अजिबात नाही कोणीही काहीही देत नाही फक्त माणूस असतो त्याचं मन त्याचे विचार त्याची त्याचा अनुभव हे असत
बाकी त्याला काहीही मिळत नाही. बरं, हे काय मी आज सांगतो या शब्दामध्ये बिलकुल नाही. हे पूर्वीपासून म्हणजे आता आपण म्हणूया की ज्योतिबा फुलेंच्या काळापासून असं म्हणूया आपण तर चक्कर लवकर लवकरचा जर काळ असेल तर, पण त्याच्या आधीचा काळ सुद्धा आपल्याला घेता येतो, तो सुद्धा काळ आपण घेऊ शकतो त्याच्यामध्ये. अगदी महानुभावापर्यंत आपण जाऊ शकतो, संतांची रचना त्याच्यामध्ये घेऊ शकतो, शाहिरांची रचना आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रचना त्याच्यामध्ये येऊ शकतात. तर हे जर पाहिलं तर जो प्रत्येक कलावंत लिहित असतो त्या कलावंताची भूमिका असते, आणि कलावंताची जर भूमिका नसेल तर स्वतःची भूमिका तयार केली पाहिजे. पण मला भूमिका नाहीये आणि मी आपलं मात्र सांगणार आहे हे मला असं वाटतं की बरोबर नाहीये. तो जो कलावंत आहे तो काहीतरी लपवतोय असं मला वाटतं त्याच्यामध्ये. म्हणून कलावंताला भूमिका असावीच, कलावंताने ती भूमिका मांडावी, लोकांना सांगत त्याच्यामधून जग शब्द होऊ शकत. मी विफल प्रेमाची कविता लिहिली किंवा मी सफल प्रेमाची कविता लिहिली, परंतु प्रेम हा काही एकदम स्थायी भाव अशातला भाग नाही. तसं प्रेम हे अत्यंत महत्वाचं आहे, पण मी वैशाली कविता लिहू शकतो. मग समजा ज्योतिबा फुलेंची कविता असेल तर माझी कविता कशी यायला पाहिजे असं मग मी विचार करेल ना. तर ज्योतिबा फुलेंची कविता समजा आली तर ती कशी येऊ शकेल तुमच्या समोर साधन. छोटी कविता आहे ज्योतिबा नावाची. फुलमळा पानमळा, फुलमळा पानमळा फुलला बहरला तुझ्या स्पर्शाने. फुलमळा पानमळा फुलला बहरला तुझ्या स्पर्शाने. गंधित झाली माती गवताची पाती तोले शिवाळ धरती. कोंब फुटले वर्षती धारा उधाणला वारा. पाना पानाच्या कानात शिळ घुमली रानात रंग भरले आभाळा रुजे फुलांचा जिव्हाळा. हे लढीवाळा हे लढीवाळा तुझ्यामुळे मानवे जिवंत उभे राहीस साजीवंत. अरे कृपावंत बाप्पा तुझ्या दृष्टीची करणी अंगा अंगात भिनल खुल्या हौदातलं पाणी. लेऊ नाग जीवन गाणी लेऊ नाग जीवन. ज्योतिबांच्या एकूण सगळ्या जीवनाचाच तो एक प्रभाव आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण माझ्यावर जो झाला प्रभाव, त्या प्रभावातून हे गीत जन्माला आलं, ही कविता जन्माला आलेली आहे. मी काही गजला लिहितो तर त्या गजल मधून सुद्धा तोच भाव आपल्याला मिळू शकतो. मी एक गीत लिहिलं होतं मध्यंतरी, युट्यूबवर ते प्रकाशित सुद्धा झालेलं आहे. म्हणजे त्याला संगीत तज्ञ किंवा ज्याला आपण व्हायोलिन वादक जागतिक कीर्तीचे व्हायोलिन वादक पंडित प्रभाकर धाकडे नागपूरचे, त्यांनी त्याला संगीतबद्ध केलं आणि ते निसर्गावरचं गाणं आहे. पण हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, निसर्गाच्या बाबतीत लिहित असताना निसर्ग समोर असतो परंतु त्या निसर्गाचाही कोणीतरी आधार असतो असं लिहिलं जात. माझ्या गाण्यामध्ये जेव्हा मी लिहितो मला असं वाटतं त्याचे विश्लेषण झालं पाहिजे की काय आहे नेमकं हे. आतापर्यंत आपण असं निसर्गाचं गाणं पाहिलं परंतु या गाण्यात आणि त्या गाण्यात काय नेमका फरक आहे, तर आपल्या लक्षात असं येईल की इथे कुठेही ईश्वराचा आधार घेतलेला नाही, नशिबाचा आधार घेतलेला नाहीये. आणि त्याच्यामध्ये हा जो मानव आहे तो मानव निसर्गाशी टक्कर देण्याचा झुंजण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यातून तो यशस्वी होण्याचा प्रयत्न करतो, पण होतोच अशातला भाग नाही. असं एखादं गीत माझ्याकडून येतं आणि मला असं वाटतं की ही सगळी जी परंपरा आहे, आपल्याकडची परंपरा काय आहे, सर्वप्रथम ईश्वराला नमन करा,
नंतरबंधू सगळी परंपरा लक्षात घ्या आणि पुढे पुढे चला, तरच तुमचं बरं होऊ शकतं. किंवा ईश्वर जर रागावलं तर काय करेल, आपल्याला बुद्धी वगैरे देणार नाही वगैरे वगैरे, अशी जी भीती आहे ती माझ्याकडून नाही, बिलकुल नाही. आणि त्यामुळे मग हे लिहित असताना लगेच आता लक्षात येतं की हा माणूस जेव्हा अशा प्रकारचं गाणं लिहितो तेव्हा याची एक निसर्गाकडे पाहण्याची भूमिका आहे. काय तुमची काय भूमिका आहे? पाऊस पडतो, धोधो पाऊस पडतो, पण त्या पावसाला रोखण्यासाठी आपण काय करतो? पूर येतो, नद्या नाले वाहून जातात, घरं दार वाहून जातात, नुकसान होतं, त्याच्यामध्ये आपली काय भूमिका असते? आपण जर ईश्वराचं फक्त नमन केलं आणि देवालय असं कसं काय पाऊस पाडतोस, पण देवाच्याच हातात ते नाही ना पाऊस पाडणार. हीच भूमिका समजून घेतली पाहिजे. माझी भूमिका ही स्पष्टपणे आहे की ईश्वराकडे ते काहीच नाहीये. ईश्वर म्हणजे माणसाने तयार केलेली अशी जागा आहे, त्या जागेमधून त्याला कधीतरी समाधान मिळतं, शांतता मिळते, म्हणून तो तिथे हात जोडतोय. दॅट्स ऑल, याच्या पलीकडे काही नाही. म्हणून कमी एखाद्या वेळेस जेव्हा गाणं लिहितो निसर्गाच्या बाबतीत, तेव्हा निसर्गाचा हा जो समोरचा भार आहे तो निसर्गाच्या जे समोरच्या घडणाऱ्या घटना आहेत त्या त्याच्या समोर येत असतात आणि त्याच्यावरची त्याची प्रतिक्रिया असणं अतिशय उपयुक्त. कधी मज कळतो कधी ना वळतो, सृष्टीचा हा पसारा निसर्ग रंग तुझा गहिरा, निसर्ग रंग तुझा. आणि मग तू काय कोणाला अंध बनवतोस, पंगू बनवतोस, पण कोणाला जीवन पण देतोस ना, त्याला उभं करतोस. तर ही सगळी रूप माणसाला किंवा कलावंताला सांगता आली पाहिजे असं माझं म्हणत. आणि ते जर सांगता आले तर मग एका निवड तयार होईल. आता तमाशामध्ये किंवा लावणीच्या फडामध्ये सुरुवातीला एक गण गायला जातो. आता तुम्ही जर पाहिलं तर तमाशामध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या फडात त्या तमाशामध्ये तुम्हाला गणेशाला बंधन आणि ते गण वगैरे गाणं चाल. तुमच्या माझ्यापेक्षा तुमच्या ओठावर लगेच गण येऊ शकतो खरं तर. तशा प्रकारची गाणी सुरुवातीला तमाशामध्ये लगेच गायली जातात. पण मी जेव्हा विचार करतो की अरे मला पण महत्वाचं वाटतो इथे, गड मला द्यायचा आहे. अण्णाभाऊ साठे यांनी दिला तो गड, तो लोकांमधला आहे. मला काय द्यायचंय? तर मलाही माणसाचा गण द्यायचा आहे. म्हणून अरे माणसा तुला वंदना असंच मी करेन. मी ईश्वराला वंदन नाही करणार. समजून घेता आलं तर पहा, तर माणूसच समोर आहे आणि तोच सगळं काही करतोय, त्याच्या जीवनासाठी करतोय, त्याचे सोहळे साजरे करतोय, तो क्रूरही बनतोय, तो हिंसकही बनतोय आणि तो शांतही राहतो. रूप सगळं माणसाचं आहे, त्याच्या पलीकडे कोणाचं नाही. म्हणून मला माणूस महत्वाचा वाटतो आणि त्याला मी वंदन करताना दिसतो. तुम्ही म्हणाल असं कसं काय, ते जे भगवद्गीता ज्ञानेश्वरी यांची व्याख्यान करणारी मंडळी असतात, खूप छान ते गातात, खूप चांगल्या पद्धतीने सांगतात आणि माणसाला माणसाला जे आहे ते गुंगळून टाकतात. मी थोडासा कडक भूमिका घेतो आणि त्याच्या पलीकडे जातो की हे गुंगळून ठेवणं म्हणजे काही नाहीये. माणूसच तुम्हाला समोर दिसतोय, त्याच्या बाबतीत तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोला, ते महत्वाचं आहे. आणि म्हणून मग मी म्हणतो का अरे माणसा तुला वंदना, तुला का बनवेना, तर तू हे सगळं घडवतोस ना, हे सगळे सोहळे तुझेच चाललेले आहेत. बाबुराव बाबुलांची जी कविता आहे बघा, वेदा आधी तू होतास, वेदा आधी तू होतास, वेदाच्या परमेश्वरा आधी तू होतास, तूच हे सगळं काही साजरं केलं आणि मग तुझ्यामुळेच हे सगळं वातावरण चित्र बदलत गेलेलं आहे असा आशय त्या कवितेचा आहे. वेदा आधी तू होतास. आता तुम्ही म्हणाल वेद काय आहे, ते आपल्याला कुठेतरी पुस्तकात मिळतील आणि त्याच्या आधी आपण
पण नाही आहे सगळ्या जगाची सुरुवात, सगळ्या विचारांची सुरुवात, सगळ्या सोहळ्यांची सुरुवात ही माणसापासून होते आणि माणूसच साहित्याचा केंद्रबिंदू आहे, जगाचा केंद्रबिंदू आहे. वेगवेगळ्या प्रकारचं लेखन केलं, म्हणजे कधी लावणी म्हणली, गाणं लिहिलं, गझल लिहिली, निरनिराळे प्रकार हाताळले. आणि ते कसं आहे, त्याच्यामध्ये बदल काय, फरक काय, ते एखादी कार्यशाळा झाली तर त्या कार्यशाळेमधून मुलांना आपल्याला सांगता येतं. दोन ओळीचा बंध जो असतो मग ती गझल होते किंवा वगैरे वगैरे. निरनिराळ्या प्रकारचे जे कवितेचे रूप, कवितेचे प्रकार जे येतात ते आपल्याला समजावून सांगता येतात. पण आपल्याला निरनिराळे प्रकार लिहिता येऊ शकतात ज्याच्याजवळ क्षमता आहे. कवी म्हणून, कवयित्री म्हणून त्याला काही काम करायचं त्याला ते करता येत. बरं, हा प्रकार जो आहे हा निकृष्ट दर्जाचा आहे का? नाही. हा प्रकार जो आहे, जो ज्याला जमतो त्याच्यावर हसण्यासारखा आहे का? अजिबात नाही. ज्याला जमत नाही त्याच्यावरही हसण्यासारखा आहे का? अजिबात नाही. बी सिरियस आणि समजूनच घेतलं पाहिजे, त्यानं काहीच समजत नाही. नाही तर काहीच समजत नाही. हा जीवनाचा एक भाग आहे. तुम्ही म्हणाल काय, आता मी इतकी वर्ष सर्व्हिस करतोय, समजावं माझे 20 वर्ष झालेत मी या डिग्री महाविद्यालयामध्ये शिकवतोय, तर मला काही अडचण येत नाही ना? तसं नाही. त्याचा संबंध आपल्या जीवनाशी असतो, तो खूप अंतर्गत असतो, तो रक्तात मुरलेला असतो तसं पाहिजे तर. आणि तो शोधून आपल्याला सापडेलच याची काही खात्री देता येत नाही. परंतु जे काही दृष्टे लोक असतात ज्यांना दिसत ते लोक ते शोधतात आणि आपल्याला समोर ठेवतात. अशा रीतीने ही कुठल्याही कवीची वाटचाल सुरू असते. आता एखादी एकांकिका मला लिहायची असेल तर एकांकिका लिहित असताना मग मी काय करतो, तुम्ही जे बोलता तर 4 माणसं एकत्रित आली आणि ते जे बोलतील त्याचं आशंक्षण ते समजून घेऊन ते कुठला डायलॉग बोलतील, कोणता संवाद सादर करतील, काय नेमकं व्यक्त करतील, बोलतील, ते सगळं लक्षात घेऊन मला ते लिहावं लागतं. आज कुठलाही कलावंत लिहिल ते फक्त मीच लिहिन अशातला भाग नाही. तर म्हणून आजच्या या व्याख्यानाच्या व्याख्यान म्हणूया की चर्चा म्हणूया, मला असं वाटतं की हा एक गप्पांचा कार्यक्रम आहे असं म्हणूया. या कार्यक्रमामध्ये कविता, कवितेचं रूप, कविता येते कुठून आणि कविता आपल्याला कोणकोणत्या प्रकारची लिहिता येते, आणि मी जर कलावंत असेल तर मी ही काही भूमिका घ्यावी का, या गोष्टींवर मी आपल्या समोर काही बोलतो. तर हे करत असताना मला साहित्याची भूमिका मांडता येईल, साहित्याचे प्रकार सांगता येतील, त्यातली त्या साहित्याची मूल्य व्यवस्था काय ती पण सांगता येईल. पण हे मी काहीही आपल्या समोर बोलत नाही, कारण आतापर्यंत जे शब्द आपल्या कानावर गेलेले आहेत, म्हणजे आता ते दलित साहित्य असतील, भटक्या मुक्तांचं साहित्य असेल, आदिवासी साहित्य वगैरे वगैरे, तर साहित्य म्हणजे काय आणि बाकीच्या बाबी ते काहीही मी आपल्या समोर बोलत नाही. फक्त मला जे समजलं, मला कविता कशी समजते, मला अवतीभोवतीचं जग कसं समजलं ते समजून घेण्याचा प्रयत्न करून मी आपल्या समोर ही कवितेची भूमिका, म्हणजेच माझी भूमिका, तुमची माझी भूमिका आणि तुम्हालाही आवडेल अशा प्रकारची भूमिका मी आपल्या समोर मांडलेली आहे. मला असं वाटतं इकडे खर तर नारायणगाव मध्ये येण्याचा खूप वर्षापासून प्रयत्न होता, ते पुण्याला गेलो, पुणे पाहिलं आणि इकडचं संगमनेर पण पाहिलं, पण नारायणगाव मात्र तसंच राहिलेलं होतं. आणि तिथे आमचा एवढा एक मोठा माणूस म्हणजे प्राध्यापक डॉक्टर मिलिंद कसबे सारखी व्यक्ती, तसं एखाद्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक असणं आणि पुन्हा एक प्रतिष्ठित अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असणं या गोष्टीने समजून घेतल्या पाहिजे. आपल्याकडे फार प्रथा नाही असं एखाद्याला समजून घ्यायचं, सर तुम्ही काय नेमकं करता. समजा मी एम एच्या वर्गामध्ये असताना परीक्षेला जायचं,
बस बंद पडली. बस बंद पडल्यानंतर जाऊ शकलो नाही, कारण आंदोलन सुरू झालं. आंदोलन सुरू झालं 2 वर्ष आम्ही त्यापासून दूर होतो. ही गोष्ट माझ्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. तुमच्या दृष्टीने महत्वाचे आहे की नाही हे मला सांगता येणार, पण मला असं वाटतं आपण हे जे सांभाळून घेतलं पाहिजे. महाविद्यालयामध्ये सुद्धा काम करत असताना एकमेकाला विचारलं पाहिजे की खरंच कुठल्या प्रकारचं तुम्ही काम करताय, ते नुसतंच भटकता. तर तुमच्याजवळ काय आहे, तुम्ही इतकं वाचन केलेलं आहे, त्यातला काही एक भाग आम्हाला सांगा, हे घडायला पाहिजे. तर मिलिंद नसबेंच महाविद्यालयातलं हे काम तर आहे, परंतु तिकडे त्यांचं जे दुसरं काम, पुस्तक परीक्षा परीक्षा ई बुक्स वगैरे इतर काम म्हणजे आता तर असं वाटायला लागलंय की नारायणगावला जायचं. फोन करा मिलिंद कसबेन, म्हणजे तुम्हाला सगळा परिचय होऊ शकेल. त्या शहराचा एक परिचय असतो, त्याच्या शहराची संस्कृती असते, त्या दृष्टीने ते समजून घेण्याचा प्रयत्न होत असतो. आता आम्ही बरंच समजून घेण्याचा प्रयत्न केलाय तर नारायणगाव काय आहे आणि त्याच्या आजूबाजूची संस्कृती काय, तीही समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. मला असं वाटतं की या निमित्ताने मी आपल्या समोर खूप मोकळा असा बोललेलो आहे आणि या मोकळ्या बोलण्यामधून आपल्यालाही मला असं वाटतं की माझं जे बोलणं आहे ते निश्चितच आवडलेलं असेल असं मी गृहीत धरतो. तुम्ही नाही म्हणाला, तुम्ही काय प्रतिक्रिया आहे तर घ्या ना, तरी सुद्धा मी म्हणतो की तुम्हाला ते सगळं जमलेलं आहे, आवडलेलं आहे. तर या तुमच्या प्रेमाला मी प्रणाम करतो आणि इथेच. संवाद तुम्हाला काही प्रश्न असतील, प्रश्नाबाबत कविता करू शकता, कविता सांगा कविता कविता, पण त्याचा आवाज मला चांगला नाही, त्यामुळे जगतात दुर्बलांच्या काळोख दाटलेला, जगतात दुर्बलांच्या काळोख दाटलेला छेदी तरी तमाला तो एक सूर्या. नगरीत गल्लो गल्ली अंधार दाटलेला, झोपेत जागवाया आला उजेडा. वस्ती मुजोर तेथे मुक्यांचे बोल बंद, स्पर्शाने नायकाच्या शब्दही आभाळ झाला, शब्दही आभाळ झाला. दुर्लक्षी अजिबात स्वत्वाची जाण आली, लढण्यास सिद्ध होता, मुक्तीचा अर्थ कळला. असताच सूर्य गेला किरणे तरी प्रभावी, असताच सूर्य गेला किरणे तरी प्रभावी, उदया परिस त्याच्या अस्ताने जोर दिला, अस्ताने. क्रांती सुबानो आता समजून लढा घेऊ, क्रांती सुबानो आता समजून लढा घेऊ, नव जागृतीचा अग्नी तेवत उभा ठेवू. चुकतात वाट येथे भटकती जीव दुबळे, मार्गात दीप स्तंभ खंबीर उभे रो. विकतात बंड कोणी सत्तेच्या सावलीला, बाजार दलालांचा उधळून याद जा. आईची माया होती ती दूरदृष्टी होती, भिंगा दुनिया त्याच्या निर्गुण जगाची. शेवटच्या ओळी डाविला बुद्ध कोणी जनतेत हिंडणारा,
दाविला बुद्ध कोणी जनतेत हिंडणारा शिवरा शिवाय भिक्खू आपल्या मनात पाहू नवजागृतीचा अग्नी तेवत सदा माझ्याजवळ म्हणजे काही पुस्तकं नसतानाही आता मिलिंद सरांकडून पुस्तकं घेतलीत माझी तेव्हा काहीतरी तुम्हाला संदर्भ नीट सांगता का किंवा एक दोन कविता वाचून दाखवल्या विचारू शकता तुम्ही प्रश्न कथाकथन हे सुद्धा मला वाटतं एक 20 वर्षापूर्वी जोरात चाललं होतं मुलांच्या स्पर्धा व्हायच्या कथाकथन स्पर्धा पण आजकाल ते काय होताना दिसत नाही त्याच्याऐवजी आता नवीन प्रकार आलेले आहेत त्यामध्ये युट्यूबवर लोकांचं आता ते माध्यम वेगळं आहे काय म्हणतात चित्रपट आणि अभिनयाचं माध्यम आहे पण मग त्याच्यामध्ये स्टँडअप कॉमेडी किंवा आणखीन काय काय प्रकार आणि वेब सिरीज तर आहेतच आहे तर हे सगळं बदलत चाललेलं आहे तर या बदलाबाबत आणि ते काही नाट्यछटा आणि कथाकथन हे चांगले अभिजात प्रकार होते असं मी तरी समजतो पण ते लोप झाल्याबद्दल दुःखही वाटतं याबद्दल तुम्हाला काय काय म्हणतात कॉमेंट करायचं तर प्लीज करा असं म्हणते मला असं वाटतं सर की आपण एक महाविद्यालय आहात आणि या महाविद्यालयामध्ये तुम्हाला कार्यक्रम घेता येतो एक पत्र प्रयोग घ्या नाट्यछटा सादरी करू द्या एखादं एक उदाहरणार्थ सावित्रीबाई फुले यांची भूमिका करणारी एखादी व्यक्ती येऊ शकते आणि खूप चांगल्या पद्धतीने सादर होऊ शकते अशा काही भूमिका महाविद्यालयाने केल्या तरी ते एक परंपरा निर्माण होऊ शकते असं मला वाटतं त्यामुळे त्या असे काही प्रकार असतात की ते चटकन वर येतात आणि लगेच निघून पण जातात असं पण प्रकार आहे तर ते सांभाळून कसे ठेवायचे मला वाटतं संस्था असल्यामुळे ते सांभाळून ठेवू शकतात महाविद्यालय असल्यामुळे ताबडतोब शिवून ठेवतात तो आपला वारसा आहे आपल्याला जर त्याच्यात बरं वाटतंय आपल्याला जर आनंद वाटतोय तर तो आपण विलिंगत केला पाहिजे असं माझं त्यामुळे मी समजा आरकेच्या महाविद्यालयात होतो तर आम्ही स्वतः नाटकात काम करायचो एकांकिकांमधून काम करायचो आणि मुलं विद्यार्थी हे वयाचं बंधन आहे अत्यंत अफलातून भूमिका मुलं करतात छोटी छोटी पण मग ते आपणच केलं पाहिजे असं मला वाटतं आपण दुसऱ्याकडून कशाला अपेक्षा करायची जर आपल्याकडे साधन म्हणजे आपल्याकडे हॉल आहे बरोबर आपल्याकडे रिहर्सल चे रूम आहे आणि आपण थोडा बहुत खर्च करू शकतो मुलांच्यासाठी परंपरा उभी राहू शकते मी आता म्हणतोय सर तुम्ही आता प्रश्न विचारला इथे आपण मी म्हटलं किंवा हे असं करा एक वर्षात अशी खूप चांगल्या पद्धतीची सुरू होऊ शकते परंपरा चांगल्या पद्धतीने चालू होऊ शकते तुम्हाला मला काही प्रश्न असतील श्रोत्यांना अडचण ठरणारे काही प्रश्न असतील पण बोला चला धन्यवाद वेदाधी तू होतास वेदाच्या परमेश्वरा आधी तू होतास वेदाधी तू होतास वेदाच्या परमेश्वरा आधी तू होतास तूच महाभूतांचे पाहून विराट विकराळ रूप तू व्यथित आणि व्याकुळ होत होतास आणि हात उभारून तू याचना करीत होतास त्या याचना म्हणजे ऋचा
हे माणसा सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव तू साजरे केलेस, हे माणसा सर्व प्रेषितांचे जन्मोत्सव तू साजरे केलेस, सर्व प्रेषितांचे बारसेही तू साजरे केलेस आणि तूच आनंदाने साजरे केलेस, हे माणसा तू सूर्याला सूर्य म्हटलेस आणि सूर्य सूर्य झाला, तू चंद्राला चंद्र म्हटलेस आणि चंद्र चंद्र झाला, अवघ्या विश्वाचे नामकरण तू केलेस, हे प्रतिभावान माणसा आणि प्रत्येकाने हे मान्य केले, हे प्रतिभावान माणसा तूच आहे सर्व काही, तुझ्यामुळेच सजीव सुंदर झाली ही मही। धन्यवाद। यानंतर प्राचार्य अध्यक्ष मनोज कर्वे। सर्व सहकारी प्राध्यापक बंधू आणि भगिनींना आपला हा स्टाफ अकॅडमीचा म्हणजेच प्राध्यापक बहुधरीचा उपक्रम हा आपण प्रयत्नपूर्वक सातत्याने चालू केला पाहिजे। काही वेळेला असं होतं की सुरुवात होते आणि नंतर परत ते झेपावत आणि परत मग प्राध्यापक बहुधरीमध्ये सर्वांनी तुम्ही आम्ही एकत्र येणं हा एक महत्वाचा हेतू आहे आणि त्या निमित्तानं काही गोष्टीची शिस्त पण आपल्या अंगात असणं हे महत्वाचं आहे। तर या सर्व बाबीच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्राध्यापकांच्या इथून पुढच्या सर्व कार्यक्रमाला सुद्धा इतक्याच भक्तीनं प्रेमानं उपस्थित राहावं असं मी पुनश्च आवाहन करतो। आजकाल संवादाचं माध्यम हे व्हॉट्सअप झालेलं आहे आणि त्याच्यावरून बऱ्याच सूचना येत असतात आणि महाविद्यालयाच्या प्रशासकीय बाबीच्या सूचना सुद्धा येत असतात। तर कृपा करून त्या सूचनांकडे म्हणजे त्या बोथट झाल्या की काय असं बोथट सूचना बोथट होऊ नये तर त्याचा तुम्ही नक्की अर्थ घ्या आणि ते तुमच्याकरता आहे तुम्ही अंमलात आणायचं हे लक्षात घ्या। नाही तर आम्ही अनेक वेळा सांगतो पण बरेच जण त्याची दखल सुद्धा घेत नाही। त्याचाच एक प्रकार म्हणजे युट्यूबवरती आपल्या नॅक करता बरं का सर नॅक करता आम्ही प्रत्येक विषयाच्या विषय शिक्षकांना आपल्या पाठ्य विषयाच्या एक दोन व्हिडिओज लोड करायचे आहेत। नुसते बनवायचे नाही तर अपलोड करायचे आहेत आणि अपलोड करून झालं की मग तुमचं एक काम झालं असं मी समजतो। जवळजवळ निम्न कॉलेज आपलं अजून बाकी आहे म्हणजे गेले महिन्या दोन महिन्यापासून आम्ही हे नोटिसा टाकतोय आणि पुन्हा आता मी रोज टाकतोय पण मग ते मनावर घ्या आणि ते प्लीज कम्प्लीट करा। एवढंच मला सांगायचं आपण करा ते जसं जमेल तसं करा हे मला सांगायचं। तुमचे आधीच असतील तर ते घेऊन या आणि या सगळी संपर्क व्यक्ती आहे प्राध्यापक सुद्धा आणि त्यांच्याकडे तुम्ही आलात तर तुमच्या नावावरती ते कोणते काय आहे ते अपलोड केले जातील आणि हा विषय तुमच्या पुरता संपेल पण अजूनही निम्न कॉलेजशिप बाकी आहे हे मला सांगायचं। बस तर आजचा आपला प्राध्यापकांचा कार्यक्रम हा केवळ प्राचार्य म्हणजे मी स्वतः इच्छा आहे म्हणून झाला असा नाही आहे। ही आपल्या कॉलेजची पॉलिसी ठरलेली आहे। ही कॉलेजची पॉलिसी की माझ्या एकट्यावरती अवलंबून नाही किंवा माझ्या एकट्याच्या इच्छेवरती पण अवलंबून नाही ती आपण ऑलरेडी इच्छा सर्वांनी काय केलेली आहे सूत्रबद्ध केलेली आहे आणि त्याला आपण प्राध्यापक प्रबोधिनी या समितीचं स्वरूप दिलेलं आहे आणि प्राध्यापक प्रबोधिनीचे कार्यक्रम मग ते कोणतेही असोत कसेही असोत ते झाले पाहिजेत हे सूत्र आयक्यूसी मध्ये ठरलेलं आहे। आयक्यूसी ने इंटरनल क्वालिटी अश्युरन्स आहे कारण नॅक करता म्हणून जे काय करायचं आहे का करायचं आहे कशा करता करायचं आहे गुणवत्ता कशा प्रकारे आणायची आहे आणि गुणवत्ता ही नुसतीच वेगवेगळ्या प्रकारची गुणवत्ता असते ती सर्व प्रकारची येण्याकरता म्हणजे उदाहरण शिस्त ही गुणवत्ता झाली आपण या काय एखाद्या ठिकाणी आपण एकत्र येणं ही एक गुणवत्ता झाली तर वेगवेगळ्या प्रकारच्या गुणवत्ता वर्धिष्ठ व्हाव्यात याकरता काय काय करायचं आहे ते ठरलेलं आहे आणि त्या ठरलेल्याप्रमाणे हे सगळं चालू आहे। सबब माझी इच्छा माझं नाव श्री आहे पण श्रीची इच्छा वगैरे असं काय प्रकार नाही आहे सर्वांची इच्छा आहे माध्यमातून ती काय झाली आहे सर्वांची इच्छा आहे त्यानुसार हा कार्यक्रम झालेला आहे हे मी मुद्दा स्पष्ट करू इच्छितो बरं का प्राचार्य म्हणून काय झालं मी पण माझे माझे पाय आहे हात पाय आहे माझे
माझ्या एकट्यावरती काय अवलंबून आहे असं मी तरी समजत नाही सर. माझ्या एकट्यावरती माझ्या शेवटी जर अवलंबून आहे असं अजिबात मी समजत नाही. असा माझ्या मला काय म्हणजे ग्रह पण नाही आहे. तर परत थोडक्यात निमित्त सापडलं तर अतिशय निष्प्रूहपणे आणि माझा माझा मी पण न आणता मी काम करायचा प्रयत्न करत असतो त्याचा हा एक भाग आहे. तर धन्यवाद सर्वांनी प्रतिसाद दिल्याबद्दल आणि आता मी कार्यक्रम सर्वांच्या इच्छेनुसार संपला.